नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबरबातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नक्की कोणाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत? शरद पवारांवरती काल टीका करायची आणि आज सकाळी त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट न घेता, वेळ न घेता त्यांना भेटायला जायचं, हे कशाचं द्योतक आहे? छगन भुजबळ महायुती सोडणार? छगन भुजबळ अजित पवारांना धक्का देणार की छगन भुजबळ आता खुद्द शरद पवारांना अडचणीत आणत आहेत? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला या निमित्तानं शोधावं लागतील, कारण छगन भुजबळ यांची गेले काही दिवस सातत्यानं कोंडी होत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छगन भुजबळ यांना लोकसभा निवडणुकीमध्ये कुठे प्रचारासाठी देखील येण्याची संधी मिळाली नाही. त्याला कारण एकच होतं की राज्यामध्ये पेटलेला मराठा विरुद्ध OBC असा वाद. या वादामुळे छगन भुजबळ हे आमच्या प्रचारासाठी नको अशी भूमिका महायुतीच्या उमेदवारांनी घेतलेली होती. छगन भुजबळ यांच्यासारखा आक्रमक असलेला नेता अशी परिस्थिती फार काळ सहन करेल असं अजिबात नाही. त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ हे कोणता तरी मोठा डाव तर खेळायच्या तयारीत नाहीत ना, असा आता संशय या निमित्तानं निर्माण झालेला आहे. छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट काय घेतली आणि राज्यामध्ये सगळीकडं एक काहूर माज दिला आहे. याला विशेष कारण ते घडलं असं की ज्या छगन भुजबळांनी बारामतीमध्ये काल मराठा आणि OBC यांच्यामध्ये भांडणं लावायची काम होत आहे आणि हे भांडणं लावण्याचे जे उद्योग आहेत ते बारामतीवरून आलेल्या एका फोनमुळे सुरू होतात किंवा बंद होतात असा त्यांचा एक संशय होता. आता बारामतीचा उल्लेख त्यांनी बारामतीमध्ये जाऊन अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये केला आणि याचं कारण हेच होतं की त्यांना शरद पवार यांनाच टार्गेट करायचं होतं. अनेकांनी तसा अर्थही काढला, पण छगन भुजबळ यांना 12 तासात असं काय वाटलं की आपण शरद पवार यांचीच भेट घेऊन मराठा आणि OBC यांच्यामध्ये एक समझोता केला पाहिजे, राज्यामधलं जे बिघडलेलं वातावरण आहे ते बिघडलेलं वातावरण आपण शांत केलं पाहिजे, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली पाहिजे, असं 12 तासांच्या भुजबळांना साक्षात्कार का झाला याचं खरं आश्चर्य आहे. याच्या मागे जी काही कारणं सांगता येत आहेत ते कारणं आता आपण या निमित्तानं शोधूया. सगळ्यात प्रथम जे कारण आहे, सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे की छगन भुजबळ यांना शरद पवारांना तर अडचणीत आणायचं नाही आहे. राज्य सरकारनं मराठा आणि OBC आरक्षणाच्या संदर्भात या दोन्ही समाजाची समजूत काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली होती. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते येणार असं चर्चा पण होती, पण महाविकास आघाडीचा कोणताही नेता याकडे फिरकला नाही. स्वाभाविकच या सगळ्या वादापासून महाविकास आघाडी ही अलिप्त राहू इच्छित आहे. जो काही निर्णय घ्यावा तो सरकारनं घ्यावा, तो शिंदे सरकारनं घ्यावा, त्याचे बरे वाईट काय जे परिणाम होतील ते शिंदे सरकारनं सहन करावेत, आम्ही ते सहन का करावेत, असा यामागचा पवित्रा हा महाविकास आघाडीचा होता. आणि या बैठकीला जाऊ नये असा महाविकास आघाडीच्या नेत्यांना जो निरोप दिला तो निरोप खुद्द शरद पवारांनीच दिला असं छगन भुजबळांचं म्हणणं होतं. त्यामुळं आता शरद पवारांना या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी ठेवून, शरद पवार यांना या वादामध्ये ओढून किंवा शरद पवार यांच्यावरतीच या वादाची जबाबदारी टाकून, खुद्द शरद पवार यांनाच तर छगन भुजबळ यांनी अडचणीत आणलेलं नाही ना. कारण मराठा मतांच्या कन्सॉलिडेशनवरती राष्ट्रवादी काँग्रेसनं मराठवाड्यात आणि इतरत्र देखील लोकसभा निवडणुकीत चांगली बाजी मारली आणि साहजिकच याचा मोठा फटका महायुतीला बसला. शरद पवार यांनी या स्वतःला या वादापासून दूर ठेवणं म्हणजे सगळं खापर महायुतीच्या माथ्यावर फोडण्यासारखाच प्रकार होता. आता याचा जो काही वाटा असेल, याचं जे काही बरे वाईट परिणाम असतील, ते महायुती एवढेच शरद पवारांनी आणि परिणामी महाविकास आघाडीने सुद्धा सहन करावेत असं मला वाटतं छगन भुजबळ यांना वाटत असावं. आणि त्यामुळंच छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेऊन, तुम्ही या प्रकरणामध्ये मध्यस्थी करा, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हीच पुढाकार घ्या, तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोला, अशा प्रकारची एक विनंती वजा सूचना त्यांना केलेली दिसते आहे. दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे की छगन भुजबळ यांना महाविकास आघाडी पुन्हा परत यायचं आहे का, असा पण एक प्रश्न विचारला जातो आहे. आणि त्यांना त्यासाठी शरद पवारांची चर्चा करावी असं देखील वाटलं असेल. जी काही माहिती आपल्या कानावर येते किंवा जे काही राजकीय चर्चेचा जो काही सूर आहे, त्या सुरामध्ये असं एक म्हटलं जात आहे की छगन भुजबळांना शिवसेनेत जायचं आहे आणि त्याची परवानगी घेण्यासाठीच ते शरद पवारांकडे गेले होते. महायुतीमध्ये किंवा भाजपसोबत जर आपण राहिलो तर आपला OBC वोट बँकेचा जो आधार आहे तोही आपल्या पाठीशी राहत नाही. महाविकास आघाडीचं नाणं चलतीमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं चांगली कामगिरी केलेली आहे. जर आपल्याला पुन्हा सत्तेत राहायचं असेल, चांगल्या पदावरती यायचं असेल,
तर पुन्हा महाविकास आघाडीत आलेलं बरं, त्यातही शिवसेनेत आलेलं बरं असा तर छगन भुजबळ यांचा होरा नाही ना। कारण शरद पवारांना, छगन भुजबळ यांना पुन्हा राष्ट्रवादीमध्ये घेणं हे थोडंसं जड जाणार आहे। छगन भुजबळ यांना निवडून देण्यासाठी मी तुम्हाला विनंती केली आणि ती माझी चूक होती असं खुद्द शरद पवार नाशिकमध्ये जाऊन म्हणाले होते। मग आता तशी चूक जर केलेल्या भुजबळांना शरद पवारांनी पुन्हा आपल्या पक्षात घेतलं तर ते पुन्हा शरद पवारांसाठी धोक्याचं ठरू शकेल। त्यामुळं असा एक मार्ग निघतो आहे की छगन भुजबळ यांनी पुन्हा शिवसेनेत जावं आणि त्यासाठीच छगन भुजबळ हे पवारांची परवानगी घेण्यासाठी गेले होते असंही बोललं जात आहे। तिसरं जे महत्त्वाचं कारण आहे की खरोखरी छगन भुजबळ यांना वाटत असावं की मराठा आणि ओबीसी यांच्यातले जो वाद आहे तो कमी व्हावा, राज्यातलं जे पूर्वीसारखं वातावरण आहे, मराठवाड्यातलं जे पेटलेलं वातावरण आहे दोन्ही समाजामधलं, तर खरोखरीच ते वातावरण शांत व्हावं, निवळावं असा देखील त्यांचा शुद्ध हेतू असू शकेल। पण आधी म्हटल्याप्रमाणे जो हेतू त्यांना 12 तासापूर्वी वाटत नव्हता तो आता 12 तासात का वाटतो आहे, ह्याच एका प्रश्नाचं उत्तर छगन भुजबळांना द्यावं लागणार आहे। चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की छगन भुजबळ हे शरद पवारांकडे माफी मागण्यासाठी तर गेले नव्हते ना, की मी तुमचा पुतण्या अजित पवार यांच्या बंडात सहभागी होऊन तिकडे गेलो, ही माझी चूक झाली, तुम्ही मला पदरात घ्या अशी विनंती भुजबळांनी केली नसेल? ही सर्वात अर्थात लिस्ट प्रॉबॅबिलिटी आहे। पहिली जी सगळ्यात जी टॉपची प्रॉबॅबिलिटी आहे याच्यामागे राजकारण असावं आणि शरद पवार हे जे मराठा आणि ओबीसी वादापासून दूर राहून एक राजकीय फायदा करून घेत आहेत तो फायदा त्यांना मिळू नये असंच छगन भुजबळ यांचा पहिला प्रयत्न असावा। दुसरा प्रयत्न म्हटलं तसं त्यांना शिवसेनेत जायचं आहे, त्यासाठी त्यांनी ही सगळी काय धावपळ केलेली असावी, म्हणजे अजित पवारांच्या स्टेजवरून थेट सिल्वर ओकवर पवारांच्या निवासस्थानी जाण्याची जी सगळी त्यांची धावपळ होती ती या राजकीय कारणासाठीच असावी, याच्यामध्ये मला सर्वाधिक जास्त तथ्य असं वाटतं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील छगन भुजबळ हे महायुतीला नुकसानकारक ठरेल असा निर्णय घेणार नाही अशी एक आशा व्यक्त केलेली होती। पण मला वाटतं छगन भुजबळ यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं असावं। जे काही छगन भुजबळ शरद पवारांच्या विरोधात जेव्हा अजित पवारांनी बंड केलेलं होतं त्यावेळेस देखील असंच काहीतरी बोललेले होते, म्हणजे त्यांनी पवारांशी बोलताना दाखवलं एक आणि प्रत्यक्षात केलं उलटं। ते पवारांना असं म्हणाले की अजित पवारांच्या बंगल्यावरती काय नक्की सुरू आहे ते मी जरा पाहून येतो आणि तुम्हाला त्याचा रिपोर्ट देतो किंवा तिथली परिस्थिती सांगतो। प्रत्यक्षात ते छगन भुजबळनंतर अजित पवारांनंतर शिंदे यांच्या मंत्रिमंडळामध्ये शपथ घेताना दिसले, त्यामुळे छगन भुजबळ यांना दाखवायचं एक असेल, प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी करायचं असेल आणि ही जी सगळी बारामती ते सिल्वर ओक ही जी सगळी त्यांची धावपळ आहे, ही जी सगळी लगबग आहे, याच्यामागे त्यांचं कोणता तरी राजकीय हेतू नक्कीच असेल हे मात्र निश्चित। तुम्हाला काय वाटतं, छगन भुजबळ यांचा नक्की काय हेतू असेल हे तुम्ही आम्हाला नक्की सांगा, किंवा ते खरोखरी शिवसेनेत जातील की शरद पवार यांच्यावर या वादाचं खापर फोडतील? तुमची मतं आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी।